चुनाव आयोग द्वारा जारी आदेश अनुरूप पार्श्वनी तहसील के 17 ग्राम पंचायत के सरपंच सदस्य के चुनाव की तारीख का ऐलान चुनाव आयोग द्वारा हाल ही में किया गया। निवडणूक आयोग यांच्याकडून दिनांक 3/10/2023 रोजी प्राप्त झालेल्या आदेशानुसार पार्श्वनी तालुक्यामध्ये 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे। यामध्ये सदस्यपद व सरपंच पदाच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीसाठी नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा दिनांक 6/10 आयोगाने घोषित केलेला आहे। म्हणजे उद्या या दिवशी नोटीस प्रसिद्ध करणारे येणार आहे। त्यानंतर नामनिर्देशन पत्र मागविण्याचे जो दिनांक आहे 16/10 ते 20/10 त्याची वेळ आहे 11:00 ते 3:00 या कालावधीमध्ये आम्ही नामनिर्देशन पत्र मागविणार आहोत। नामनिर्देशन पत्राची छाननी ही 23 तारखेला होणार आहे 11:00 वाजून ते नामनिर्देशन पत्राची छाननी कंप्लीट होईपर्यंत। यानंतर मागे घेण्याचा जो दिनांक आहे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक हा 25/10/23 2:00 ते 3:00 वाजतापासून आहे। निवडणूक चिन्ह लगेच वाटप करण्यात येईल। छाननी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याच्या दिनांकानंतर लगेच 3:00 नंतर 3:00 वाजेपर्यंत हा उमेदवारी मागे घेण्याचा वेळ आहे। 3:00 नंतर लगेच आपण चिन्ह वाटप करणार आहोत आणि आवश्यक असल्यास आम्ही मतदान 5 नोव्हेंबर रोजी ठेवलेले आहे। यासाठी आपण 17 ग्रामपंचायतींकरिता 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक करणार आहोत आणि 17 ग्रामपंचायतीमध्ये 51 वार्ड आहेत। या सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकाच वेळी होणार आहेत आणि यासाठी जो पोलीस बंदोबस्त आणि प्रशासनाचे विविध अधिकारी कामाला लागणार आहेत मोठ्या संख्येने। याच्यामध्ये आपल्याला स्टाफची आवश्यकता आहे। वेगवेगळ्या विविध विभागाच्या आपण स्टाफच्या याद्या मागवलेल्या आहे। आदेश निर्गमित करणे सुरू आहे। उद्याला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होणार आहे। सगळ्या ग्रामपंचायतींनी याबाबत सूचना आम्ही दिलेली आहे आणि आचारसंहिता पूर्ण 17 ग्रामपंचायतीमध्ये 7 तारखेपासून लागू झालेली आहे। त्याच्यामुळे कुठलेही आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी संबंधित पोलीस स्टेशन आणि यांच्याशी माझी चर्चा झाली आहे व याबाबत चोख बंदोबस्त राखण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आलेले आहे। तरी माझ्या वतीने सर्व मतदारांना विनंती करण्यात येते की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे आणि सदर निवडणूक ही यशस्वी करावी। धन्यवाद।